नमस्कार श्रोते हो स्वागत आहे तुमचं सफर कथा विश्वाची विदर्शना या यूट्यूब चॅनलवर जन्माष्टमीनिमित्त श्रीकृष्णाच्या गुणांचे वर्णन करणारी ही एक छोटीशी कविता सादर करते नाव आहे जन्माष्टमी श्रीकृष्ण म्हणजे ईश्वरात दडलेलं खोडकर मूल सृष्टीतील बहरलेलं प्रत्येक फूल राधीलाही ज्याची पडली होती भूल श्रीकृष्ण म्हणजे ईश्वरात दडलेलं खोडकर मूल सृष्टीतील बहरलेलं प्रत्येक फूल राधेलाही ज्याची पडली होती भूल यशोदेचा तो नटकट कान्हा मंजूळ त्याच्या वेणूने मातेलाही फुटतो पान्हा गवळणींचे पळवून लोणी फेडून घेतली त्यांच्या पूर्वजन्मीची देणी गवळणींचे पळवून लोणी फेडून घेतली त्यांच्या पूर्वजन्मीची देणी कंसाचा वध आणि पुतणेचा चावा कंसाचा वध आणि पुतणेचा चावा भीष्म पितामहांकडून द्रौपदीला अखंड सौभाग्याचा आशिष मिळवून देण्याचाही होता याचाच कावा भरसभेत लज्जित होताना द्रौपदीनेही केला याचाच धावा भरसभेत लज्जित होताना द्रौपदीनेही केला याचाच धावा गरीब मित्र सुदाम्याचेही धुतले याने पाय चौर्यकर्माचे भोग फिटल्यावर त्यालाही दिला न्याय गरीब मित्र सुदाम्याचे धुतले याने पाय चौर्यकर्माचे भोग फिटल्यावर त्यालाही दिला न्याय त्याचे असणे म्हणजेच जीवसृष्टीचा श्वास त्याच्या अस्तित्वाचा शोध यासाठीच हा मनुष्य जन्म खास त्याचे असणे म्हणजेच जीवसृष्टीचा श्वास त्याच्या अस्तित्वाचा शोध यासाठीच हा मनुष्य जन्म खास अर्जुनाचे सारथ्य आणि त्याला उपदेश अर्जुनाचे सारथ्य आणि त्याला उपदेश हा तर एक बहाना होता सारा विश्वाला मुक्तीच्या मार्गावर मार्गस्थ करण्याचा त्याचा इरादा होता अशा या खटाळ श्रीकृष्णाचा जन्मोत्सव म्हणजे सोहळा दहीहंडी फोडण्यासाठी बाळगोपाळ होतील गोळा अशा या खटाळ श्रीकृष्णाचा जन्मोत्सव म्हणजे सोहळा दहीहंडी फोडण्यासाठी बाळगोपाळ होतील गोळा थर एकावर एक लावताना पडतील झडतील सतरा वेळा थर एकावर एक लावताना पडतील झडतील सतरा वेळा आनंदाला पण त्यांच्या नसेल पारावार जय गोविंदा जय गोपाळाच्या गजराने धुमधुमेल सारा असं म्हणतं ही सारी मजा लुटण्यासाठी मग पुन्हा अवतरेल भगवंत पुन्हा अवतरेल भगवंत धन्यवाद